प्रमाणपत्र मागावं लागतंय उद्धव ठाकरेंना. भारतातील जनतेवर विश्वास राहिला नाही. पाकिस्तानची जनता ठरवणार आहे उद्धव ठाकरेजीची शिवसेना कशी हिंदुत्ववादी आहे असं बोलण्याचा अर्थ हेच तो की आता देशाने जे सर्टिफिकेट दिला आहे, महाराष्ट्राने सर्टिफिकेट दिला आहे की हिंदू उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचं. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कसं सोडलं याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राने दिलं आणि म्हणून महाराष्ट्रातले इतके लोक त्याला सोडून गेले आणि रोज सोडत आहेत. कालही पुण्यामध्ये लोकांनी सोडलं त्यांना आणि देशाने बघितलं. जेव्हा एकनाथ शिंदे उद्धवजीला सोडून गेले तर संपूर्ण जगामध्ये बातमी सुरू होती. आता उद्धवजी असे म्हणतात आहे की पाकिस्तानचे लोक आता उद्धवजीचं हिंदुत्व ठरवणार. बाळासाहेब स्वर्गीय हिंदू उर्दू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किती अपमान करतील ते हे मला कळत नाही आहे. ते असे काय बोलतात आहे त्यांचं त्यांनाही कळत नाही आहे. अत्यंत संभ्रमावस्थेत ते बोलतात. दुसरं, काल मोदीजीबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख केला. खरं तर त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. 150 वर देशांनी 78% पसंती ज्या नेतृत्वाला दिली असे मोदीजी आणि मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील. इतकं मोठं वादळ येणार आहे मोदीजींचं आणि ते मोदीजीच्या वादळाला घाबरतात म्हणून मोदीजी करत करत आपला टाइमपास करतात आहे. तर त्यांची उंची काय आहे, मोदीजींची उंची काय आहे, आपली उंची काय आहे, काही कधी विचार कराल का? तुमच्याजवळ दोन लोक राहायला तयार नाही. मोदीजी संपूर्ण जगाला ते मान्यता मिळवतात. जगामध्ये भारताला सर्वोत्तम देश करण्याचा निर्णय आणि संकल्प ते करतात, मोदीजी करतात, आणि तुम्ही ते त्यांची खिल्ली उडवता. ज्याच्या भरोश्यावर तुम्ही 2014 2019 तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणले आणि तुमच्या आजूबाजूला जे बसले आता राहिलेले ते सुद्धा मोदीच्या कृपेनं आले. आणि त्यांची खिल्ली उडवणे, त्यांच्याबद्दल एकेरी बोलणे हा स्पष्ट बेईमानीपण आहे. ही बेईमानी आहे. आणि 2024 मोदींचं वादळी उद्या मशाल वशाल कशी विझणार नाही तर बघू आपण. पक्की विजय मशाल तर विझेलच. किती मशाल लावा त्या विझणारच आहे मोदीजींच्या वादळामध्ये. त्यामुळे मोदीजींची बरोबरी करू नका. कुठं सूर्य कुठं तुम्ही. त्यामुळे बोलताना जरा तारतम्य पाळलं पाहिजे उद्धव ठाकरेजींनी. मागे मी सांगितलं होतं की सार्वजनिक स्वरूपाने व्यक्तिगत टीका करू नये सार्वजनिक याच्यामध्ये आणि व्यक्तिगत टीका टिप्पणी करून नेतृत्वाचा अपमान करू नये. ते वारंवार करताय. स्फोट होऊ शकतो एखाद्या दिवशी. मोदीजींना वारंवार एकेरी शब्दात उल्लेख करणे याचा स्फोट कधी ना कधी होऊ शकतो. मी मागे सांगितलं होतं की उद्धवजी देवेंद्रजीवर अमितभाईवर मोदीजीवर बोलताना थोडं तारतम्य पाळा. असंतोष कधी होईल मला माहिती नाही पण पुन्हा त्यांनी ते चूक केली काल. पुन्हा पुन्हा चूक करणे हे जाणीवपूर्वक करताय. जाणीवपूर्वक मोदीजींना त्या ठिकाणी एकेरी शब्दात बोलताय. शेवटी कधी ना कधी हा निर्णय होईलच. असंतोष भडकेलच. किती दिवस एकेरी बोलण्याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळायचा? किती दिवस म्हणजे यांना खुली छूट दिली आहे का एकेरी बोलण्याची? या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का?
हे संस्कार आहेत का? लोकाला संस्कार शिकवतात. धृतराष्ट्रासारखे तुम्ही आंधळे झाले होते, सत्तेचं व्यसन लागलं होतं, तुम्ही आणि तुमचा मुलगा, बाकी तुम्हाला तुम्ही कोणालाच काही ठेवलं नाही आणि म्हणून लोक तुमच्यापासून दूर गेले. आता आमचा का दोष आहे? तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळू शकले नाही, आमचा का दोष आहे पक्षाचा? आमचा तर उलट तुमच्यावर उपकार आहेत की तुम्हाला 14 आम्ही सरकारमध्ये आमच्यासोबत तुम्ही आले, वेगळे लढू नाही, तुम्हाला सारखं मंत्रिपद मिळाले, देवेंद्रजींनी तुम्हाला भावासारखं प्रेम केलं, 5 मातोश्रीहून जे जे सांगितलं ते सारं केलं देवेंद्रजींनी. भारतीय जनता पार्टीचं एखादं काम कमी झालं पण उद्धव ठाकरेजींनी सांगितलेलं प्रत्येक काम देवेंद्रजींनी केलं. त्यांनी जाहीरपणे सांगावं की देवेंद्रजींनी भावासारखं त्यांना प्रेम केलं नाही का? 5 त्यांना कुठं मागे ठेवलं का? त्यांची कुठली गोष्ट देवेंद्रजींनी पूर्ण केली नाही? आणि एकदम त्या ठिकाणी मग 19 तुम्ही या अवस्थेमध्ये आले, ती अवस्था तुम्ही करून घेतली आणि त्यामुळे तुमच्यामुळं तुमची अवस्था झाली आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही आहे. तुमचे लोक निघून गेले, तुम्ही बेईमानी केली, बेईमानी लोकांना पसंत आली नाही, निघून गेले लोक. आता ते बावचळल्या परिस्थितीत मोदीजींना टीका टिप्पणी करतात. एक काळ असा होता की डायसवर मोदीजी जगातले सर्वोत्तम नेते कसे आहे हे उद्धवजी सांगायचे. मागचे जुने भाषणं विसरले, ते जुने भाषणं उद्धवजी विसरले आहेत. तर मला वाटतं त्यांनी थोडं आज त्याला शांत वेळ असेल तर उद्धवजीने जुने भाषणं काढून बघावे. काल शरद पवार असं बोलले की आज महाविकास आघाडी आहे, मात्र उद्याच्या निवडणुकांमध्ये ही महाविकास आघाडी राहील की नाही हे आता सांगता येणार नाही. शरद पवार साहेब काय बोलले त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांचा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे, पण उद्धवजी ज्या पद्धतीनं वागतात आहे, कधी महाविकास आघाडीची सभा वेगळी घेतात, कधी आपली सभा वेगळी लावतात, म्हणजे स्वतःच उद्धव ठाकरेजी एकदा ठरलं आहे महाविकास आघाडीचं, त्यांचं मला दिसतं दुरून दुरून की आपण जॉईंटली सभा घ्यायची. मग आता वेगवेगळ्या सभाही ते घेतात आहे, त्यामुळं मला वाटतं की त्यांच्या आपसात काय चालू आहे याबद्दल मला बोलायचं नाही. पण पवारसाहेबांनी आज नाही उद्या कळेलच की ज्यांच्या परिवारातले 50 लोक निघून जातात ते महाविकास आघाडीचं नेतृत्व पुढं करू शकतात का? हे पवारसाहेबांनी एखाद्या वेळ कळलं असेल. आंबेडकरांशी पण भेट झाली काल पवारांची आणि परत एक वेगळे संकेत पडले नाही. त्यांच्या व्यक्तिगत काय पक्षाचा प्रश्न आहे मला त्याच्यात आंबेडकरजी किंवा शरद पवारसाहेब काय बोलतात आणि काय ते निर्णय घेतात त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. पण महाविकास आघाडी मात्र किती पुढे जाईल, जनतेमध्ये संभ्रम आहे आणि नेत्यामध्ये संभ्रम आहे. आशिष देशमुखांनी तुमची आज भेट घेतली, चर्चेला उधाण आलं आहे आशिष देशमुख परत भाजपमध्ये येणार. आशिष देशमुखजी केवळ माझ्याकडे औपचारिक पद्धतीने काल माझं बोलणं झालं की त्यांना DPC अत्यंत महत्त्वाचे 3-4 कामं आहेत. मागच्या DPC त्यांचे झाले नाही, त्यांच्या सरकारमध्ये काँग्रेसचं सरकार असताना काही कामं त्यांनी सांगितले DPC, त्यांनी देवेंद्रजीला आणि मला विनंती केली आहे की त्यांच्या प्रभाव क्षेत्रात काही भागामध्ये काही रस्ते आहे, काही पुलं आहेत, तर यावर्षी ज्या DPC करून देता येईल का, यासाठी ते माझ्याकडे काल रात्री बोलले आणि आज आले आहेत. काल अशोक चव्हाण छगन भुजबळ म्हटले की 16 आमदार अपात्र झाले तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही, पण राष्ट्रवादी नेत्यांची भाषा जी आहे ती प्रो BJP दिसते. काल पवार म्हटले की महाविकास आघाडी होईल की नाही 24 माहीत नाही, अजितदादा काहीतरी वेगळंच म्हणतात, काल भुजबळांनी म्हटलं की 16 आमदार झाले, तरी काय वाटतं एकूणच? उद्धव ठाकरेजीला कंटाळले आहेत ते, आणि उद्धवजी ज्या पद्धतीने नेतृत्वहीन आहे, म्हणजे नेतृत्वाचा अभाव आहे. महाराष्ट्राच्या जनतेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती, ती संधीचं सोनं करण्याऐवजी माती केली, आता ते ओरडत आहे जोराजोराने. पीक विमा योजना भेटली का? अरे तुमच्या काळात पीक विमा योजना कुठं? कंपन्यांनी 4,000 खाऊन टाकले होते. आता हे सुरू झालं नवीन सेशन 1 पीक आहे पीक विमा योजनेचं, उलटं तुम्ही शिंदे आणि फडणवीसांचे जाहीर आभार मानले पाहिजे उद्धवजी. तुमच्या काळात 4,000 रुपये खाऊन टाकले पीक कंपन्यांनी, पीक विमा कंपन्यांनी.
तुमच्या काळात शेतकऱ्याला एनडीआरएफच्या वळ मदत मिळाली नाही, तुमच्या काळातली मदत उद्धवजी जरा माहिती अधिकारात तुमच्या घरानं कोणी ऑफिसमध्ये पाठवा किंवा तुम्ही रेकॉर्ड बोलवा, तुम्ही माजी मुख्यमंत्री आहे, तुमच्या काळातली मदत तुम्ही नाही दिली होती शेतकऱ्यांना, देवेंद्रजी एकनाथजी आल्यावर तुमच्या काळातली मदत फेड मदत दिली तुम्ही नाही दिली होती मदत, तुम्ही खोटं बोलतायत, खोटं बोला पण रेटून बोला, आजकाल उद्धवजीला खोटं बोलायची सवय खूप लागली आहे, कारण रेटूनही बोलतात खोटं, आणि त्यामुळं मला वाटतं कालच्या त्यांच्या भाषणामध्ये नुसतं तेच ते रळगळानं, नवीन काही नाही, आणि आता पाकिस्तानला सर्टिफिकेट मागताच आहे तर माझं हिंदुत्व योग्य आहे की नाही आहे हे करतात आहे, आता काय बोलावं त्यांच्याबद्दल, ते त्यांच्याबद्दल तर मी प्रवक्ते बोलतील, संजय राऊत काय बोलतात त्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलणार आहे, पण अहो आलं ना वादळ मोदींचं, कशाला तुम्ही त्या ठिकाणी चॅलेंज करताय, आणि 2024 येणार त्या वादळ, तुम्ही कशाला घाबरता, तुम्ही पावर तुम्ही आपले घरं चांगले ठेवा, तुम्ही आपले घरं चांगले ठेवा, रोज उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेतले लोक भाजपमध्ये एकनाथ शिंदेकडे पक्षप्रवेश करतायत, गावळेसारखा पुण्याचा नेता निघून गेला भाजपमध्ये आला, कशाला तुम्ही तुम्ही बकार पायाखालची जमीन कशी घसरत चालली आहे, जोराजोरानं पोंगे फुकून जोराजोरानं फटाके वाढून काय काय फटाके दिवाळी साजरी करून एकीकडे म्हणतात शेतकऱ्याची आत्महत्या केली, ते काल इतक्या जोराजोरानं नाव घेतलं शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, काल तुम्ही जे फटाके फोडले ते किती रुपयाचे होते, 50 लाख रुपयाचे फटाके फोडले, मग तुम्ही ते 50 लक्ष रुपयाचे फटाके फोडण्याऐवजी त्याच फटाक्याचे पैसे त्या परिवाराला दिले असते जर जळगावला गेले असते तर, का नाही दिले तुम्ही, तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते ना, तुमची जबाबदारी नाही का, ऐका संवेदना तुम्हाला, तुम्ही जळगावमध्ये सांगता की त्या बाजूला आत्महत्या झाली, 26 वर्षाचा मुलगा आत्महत्या केली, आता 26 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली आणि तुम्ही तिथे जाऊन 50 लाखाचे फटाके फोडताय, हे काय सांगताय तुम्ही, तुम्हाला हे का नाही वाटलं की नाही रे बाबा फटाके फोडायचे नाही, तेच पैसे त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आपण व्यक्तिगत स्वरूपाने मदत केली पाहिजे, पक्ष म्हणून मदत केली पाहिजे, का नाही केली मदत त्यांनी, का फटाके फोडले काल त्यांनी जळगावात जाऊन, तुम्हाला माहीत आहे ना शेतकरी अडचणीत आहे, तुम्हाला माहीत आहे ना शेतकऱ्यावर एवढा मोठा अवकाळी पावसात नुकसान झालं आहे, त्याच पाचोऱ्यामध्ये खूप किती नुकसान झालं आहे, मग तुम्ही फटाके का फोडले, कुणाला दाखवले फटाके तुम्ही त्या ठिकाणी आतिषबाजी केली, शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे आणि तुम्ही 50-50 लक्ष रुपयाचे फटाके फोडतायत, काय करायचं तुम्हाला, दिवाळी साजरी करतात, बोलाचे दात वेगळे आहे सांगायचे दात वेगळे, यांना काही संवेदना नाही आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना नव्हत्या आणि आताही नाही आहे, मंगळवार आहे उद्या काही पक्षप्रवेश होणार आहे का, उद्या तुमचा शुभ दिवस आहे, उद्या काही पक्षप्रवेश आहे पण बाजार समिती निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आहे, काल अशोक चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे की मी अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेलं आहे पण उद्धव ठाकरे हे त्यात सरस मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरेच्या काळामध्ये खुली छूट होती ना, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, ते येत नव्हते मंत्रालयात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते त्यामुळे मंत्रालय लुटायला बरं होतं, त्यामुळे कुणाचा वचक नव्हता, जर मुख्यमंत्रीच मंत्रालयात नाही 2.5 वर्ष आमदार वाऱ्या होते आणि सत्तेपासून पैसा आणि सत्तेपासून पैसा पण पैशापासून सत्ता हे चालू होतं, त्यामुळं सर्व सुखी होते, त्यामुळं उद्धवजीचं नाव घेणार त्या उद्धव ठाकरेजीने हे भी कहा है की मतलब सिर्फ चुनाव के निशाने पर जो चुनाव चिन्ह है उसके ऊपर में इलेक्शन नहीं जीते जाते, क्या कहना है, देखेंगे ना 2024 में मोदी जी का ऐसा तूफान आने वाला है, सारे मशाल वशाल सारी बुझने वाली है, ये सब होने वाला है, चिंता मत करिए, और जिस प्रकार से वो आक्रोश कर रहे हैं ना रास्ते पे जाके, वो ढोंग कर रहे नाटक कर रहे और पाकिस्तान को सर्टिफिकेट मांग रहे, पाकिस्तान को कि हमारा हिंदुत्व कैसा है, पाकिस्तान सर्टिफाइड करेगा, अभी पाकिस्तान सर्टिफाइड करने वाला है उनका हिंदुत्व, ये बोल रहे हो, अब देखेंगे पाकिस्तान के पास जाना पड़ रहा है उनको, संजय राउत यांची पत्रकार परिषद आता सुरू आहे नियमितपणे, त्यांनी असा आरोप केला की दिल्लीतून मुख्यमंत्री बदलण्याने हालचाली सुरू झालेले, भाजपचा मतलब जो आहे तो स्वार्थ जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे सवयीप्रमाणे ते माणसं बदलतील, त्यांना ज्या सवय लागल्या ना उद्धव ठाकरेजी त्या उद्धव ठाकरेच्या लोकांना संजय राऊतांना वगैरे
त्या सवयीप्रमाणे ते बोलतात आहे. आमच्याकडे आम्ही कधी आमच्या जीवनामध्ये बेईमान नाही आहे, आमच्या रक्तात बेईमान नाही आहे, बेईमानी त्यांच्या रक्तामध्ये आहे. आम्ही कधीही कुणाला धोका देत नाही, आम्ही कधीही कुणाला धोका देण्याचा प्रश्न येत नाही. भारतीय जनता पार्टी कधीही आपल्या आयुष्यामध्ये कधीही कुणाला धोका देत नाही. ज्यांचं ज्यांचं जसं असं नेतृत्व आहे त्यांना तशी संधी मिळतं, ते धोका देतात. त्यांनी धोका देण्याचे सुरुवात केली, पाठीत खंजीर खुपसण्याच्या त्यांची त्यांचं ब्लड आहे, आमचं ब्लड नाही आहे. आणि त्यामुळं एकनाथजी शिंदे आमचे मुख्यमंत्री आहे, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहे, दोघे उत्तम काम करताय. महाविकास आघाडीकडनंच वावळ्या उडतात आहे, अजित पवार साहेबांना तेच बदनाम करतात आहे. शरद पवार साहेबांना बोलावं लागतंय की आमची महाविकास आघाडी टिकेल की नाही टिकेल. कशामुळं? हे महाविकास आघाडीमध्येच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे, आणि त्यावर शरद पवारसाहेबसुद्धा मला वाटतं कंटाळले असतील या भूमिकेला, कारण काहीच तारतम्य नाही आहे. सकाळी रोज उठून कोणतरी बोलतं आणि दिवसभर त्या ठिकाणी त्याची उत्तरं वेगवेगळ्या पद्धतीने द्यावे लागतात. खरं तर या ठिकाणी संजय राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने वाटोळं केलं आहे ते आता महाविकास आघाडीचे वाटोळं करतील. पहिले भाजप सेना युतीचं वाटोळं केलं, त्यांच्यामुळे 50-60 लोक निघून गेले, आता महाविकास आघाडीचंही वाटोळं होईल आज ना उद्या. जो खुद चुन के नहीं आ सकते कोई मतदार संघ में जनता से, उनको नहीं सजस्ती है भाषा डेथ वारंट वगैरह. कभी एखादी लोकसभा लड़के दिखाए, कभी एखादी विधानसभा लड़के दिखाए, बात में डेथ वारंट की बात करे किसी के? हमारे डेथ वारंट वगैरह कभी निकलता नहीं. हम वो सत्ता के लालची नहीं है, सत्ता हमारा कोई साध्य नहीं है, सत्ता हमारा साधन है. हमारे जीवन का ही ये विचारधारा है कि सत्ता ये हमारा साधन है, जब समाज के आखिरी के आदमी को हेल्प करने का साध्य नहीं है. उद्धव ठाकरे जी उनके परिवार का साध्य था सत्ता, सत्ता ये साध्य था उनका, और वो साध्य हमारे घर में आना चाहिए. हम लोग, हमारे पास मुख्यमंत्री होना चाहिए, हमारा बेटा मंत्री होना चाहिए, ये उनका साध्य था. वो उनका साध्य पूरा हुआ, अब वो घूम रहे दोबारा मुख्यमंत्री बनने के लिए, लेकिन 50-50 लाख के फटाके फोड़ रहे और वही बोल रहे आत्महत्या हो रही है. क्या तो समझता रही है? 6 दिन से बारिश चालू है, 6 दिन से किसानों के आँख में आंसू है, और वो बड़े फटाके 50 लाख के फटाके फोड़े उन्होंने. कल दिवाली मनाई, कल पाचोरा में जाके एक तो 50 लाख के फटाके फोड़े और सबके ऊपर टोमनेबाजी की. दूसरा किया क्या है उन्होंने? मला वाटतं की कार्यक्रमाचं डिटेल NCI सांगेल, पण 10 वाजता मला वाटतं NCIचा कार्यक्रम आहे, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलचा, त्याकरता अमित भाई जी येत आहे असा प्रोग्राम आला आहे. तर एक उत्कृष्ट हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल नागपूरमध्ये मध्य भारतामध्ये तयार झालं आहे, आणि आज त्या कॅन्सर हॉस्पिटलमधनं ज्या पद्धतीने जनतेला मोठ्या प्रमाणावर कमी खर्चामध्ये आरोग्य उपचार सुरू आहे, हे आमच्याकरता अभिमानाची बाब आहे. आता ते मोदीजींचा दौरा केव्हा होणार आहे मी काही आज सांगणार नाही, पण मला वाटतं की जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा देतील वेळ. देखिए कि उद्धव जी ने कल कहा कि पाकिस्तान अब शिवसेना, उद्धव जी की शिवसेना कैसी हिंदुत्ववादी है, यह सर्टिफिकेट देगा. अब मुझे यह समझता है इंडिया के और महाराष्ट्र के लोगों ने सर्टिफिकेट दे दिया कि उन्होंने हिंदुत्व छोड़ दिया है, यह सर्टिफिकेट दे दिया उनको, उनके विधायकों ने सर्टिफिकेट दे दिया. उनके लोग रोज शिवसेना उद्धव ठाकरे को छोड़ के जा रहे हैं कि ये हिंदुत्ववादी, जो हिंदू उदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का हिंदुत्व था वो छोड़ा है उद्धव जी ने, इसलिए रोज उनके कार्यकर्ता भाजपा में आ रहे हैं, शिवसेना में जा रहे हैं, एकनाथ शिंदे के पास जा रहे हैं. परसों गावड़े नाम के उनके जिला प्रमुख पूना के, वो मेरे भारतीय जनता पार्टी में आए, रोज छोड़ रहे उनको लोग, तो भी वो कहते हैं कि हमारा हिंदुत्व बराबर है.
अब वो क्या बोलते हैं कि भारत ने तो सर्टिफिकेट दे दिया, हिंदुत्ववादी हम नहीं है, हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे ने हिंदुत्व कैसा छोड़ा, अब वो पाकिस्तान से सर्टिफिकेट मांग रहे। और दूसरी बात जो आपने पूछी, वो कल चिल्ला चिल्ला के बोल रहे थे, ऐसा हाथ ऊपर कर कर के बोल रहे थे कि देखो ऐसा हुआ वैसा हुआ, 26 साल के बच्चे ने आत्महत्या की है, नहीं होनी चाहिए आत्महत्या, कोई समर्थन नहीं करता है। लेकिन आपने कल ये क्यों नहीं सोचा कि 2.5 साल आप मुख्यमंत्री थे, 2.5 साल मुख्यमंत्री होने के बाद जब अपन पोस्ट पे रहते नहीं है तब हमारी जवाबदारी खत्म नहीं होती है, हमारी संवेदना किसान के साथ है ना, किसान के साथ होती है। तो आपकी ये जवाबदारी नहीं थी, जलगांव में अगर आत्महत्या हुई है तो 50 लाख के दिवाली जैसे आतिशबाजी आपने की, 50 लाख के फटाके फोड़े आपने कल, और वो 50 लाख वो परिवार को दे देते जिस परिवार में आत्महत्या हुई पार्टी की तरफ से, ये जवाबदारी आपकी नहीं है। आप कहते हैं कि जनता मर रही है, किसान आग में आंसू है, सरकार की जवाबदारी सरकार करेगी। सरकार ने तो इतना किया है कि पीक युवा योजना में उद्धव जी आपने 1 रुपया भी लोगों को नहीं दिया, उल्टे 4,000 करोड़ रुपए कंपनी ने खा लिए, पीक कंपनी ने, आपने कंपनी को पैसा दिया है, आप माहिती अधिकार में निकालिए। उद्धव जी आपके कार्यकाल के 2.5 साल के पैसे देवेंद्र जी और एकनाथ जी ने किसानों को दिए हैं, देख लीजिए, 50,000 रुपये आपने डिक्लेयर किए था किसानों को देने के, वो भी ये सरकार ने दिए, जरा एक बार देख लीजिए। ये लोगों को पूछते हैं बराबर है क्या नहीं है, बराबर है क्या नहीं है, कुछ लोग बोलते ही नहीं नीचे से, ये बोलते ही बराबर है क्या नहीं है, अरे दिए नहीं ना, वो देवेंद्र जी एकनाथ जी है कि NDRF से ज़्यादा आपको दो टाइम की मदद कर रहे हैं। और दूसरी बात, ये प्रकार कौन सी संवेदनशीलता है कि बारिश हो रही है, किसान के आंख में आंसू है और आप दिवाली मना रहे हो पाचोरा में जाके, ये कौन सी संवेदना है, इसको संवेदना कहते हैं? 50 लाख के फटाके फोड़े आपने कल, तो ये कोई संवेदना नहीं है। और रह गई बात मोदी जी की, मोदी जी का ऐसा तूफान आने वाला है, ये मशाल वशाल सारी बुझने वाली है, सारी बुझने वाली है। 15 दिवसांमध्ये सरकार कोसळले, संजय राऊत ठाम आहे म्हणतात, ती त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे, 15 दिवसात सरकार कोसळले। ते जगातले सर्वात मोठे ज्योतिष आहे, त्यांना अमेरिकेने सर्टिफिकेट दिलं ज्योतिषाचं, आणि युरोपचंही भेटलाय, आणि 150 देशाचं सर्टिफिकेट त्यांना भेटणार आहे, जगातले सर्वात मोठे ज्योतिष संजय राऊत आहेत, आता सर्टिफिकेट भेटणं सुरू झालं आहे त्यांना, आता पाकिस्तानचं सर्टिफिकेट मिळणार आहे काही दिवसांनी, पाकिस्तानमध्ये त्यांना ज्योतिष म्हणजे आता जगातले सर्वात मोठे ज्योतिष आहेत, त्यांनी सांगितलं काल पाकिस्तानी सर्टिफिकेट देणार आहे त्यांना, हिंदुत्वाचंही देईल, आणि संजय राऊत हे चांगलं सर्वात चांगले ज्योतिष आहे, पाकिस्तान सर्टिफिकेट देईल त्यांना। संजय राऊत यांनी असं देखील म्हटलेलं की भाजपचे सरकार चालवायचं नाही आहे, कारण भाजपच्या अपेक्षा एकनाथ शिंदे पूर्ण करू शकत नाही आहे, त्यामुळे मंत्री आणि एकनाथ शिंदे स्वतः घाबरलेल्या मंत्रालयात जात नाही। एकनाथ शिंदे अत्यंत उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून काम करतात आहे, निर्णय करतात आहे, जनतेला भेटतात आहे, शेतकऱ्याच्या बांधाव जातात आहे, देवेंद्रजी एकनाथजीचा समन्वय आहे। मी आतापर्यंत अनेक सरकार बघितले, पण एकनाथजी देवेंद्रजीचं सरकार ज्या पद्धतीने दोघंही एकत्र येऊन पटापट निर्णय करताय, 9 मार्चचं बजेट त्यांनी ज्या पद्धतीने दिलं, एकनाथजी अत्यंत उत्कृष्टपणे काम करणारा एक मर्द मराठा कार्यकर्ता आहे, जो बेमान लोकाला लात मारून बाहेर आले आहेत, बेमानी करणाऱ्याला लात मारून बाहेर आले आहेत, आणि त्यामुळे एकनाथ शिंदे ते शिंदेजी अत्यंत चांगलं काम करतात आहे, हे मी अनुभवलं आहे। मी तेच सांगतोय की ज्या पद्धतीने ते मोदीजी बद्दल अमितभाई बद्दल देवेंद्रजी बद्दल वारंवार अपशब्द बोलतायत, मी मागच्या वेळी सांगितलं होतं की मागच्या वेळी बोलले आम्ही चला म्हटलं की त्याच्यावरही त्यांनी म्हटलं की 48 तासात मातोश्री होऊया, मी असं म्हटलं होतं की आम्ही मातोश्रीवर तेव्हा बोललो नव्हतो, हे म्हटलं होतं की तुम्ही वारंवार जर आमच्या नेतृत्वाला अपमान कराल तर आमचा असंतोष होईल, आणि असंतोष कुठल्या स्तरावर जाईल हे आम्हाला माहिती नाही, आम्ही काही कुणाला धमकी देत नाही, पण आमच्या नेतृत्वावर तुम्ही वारंवार सार्वजनिक सभेत बाईटच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून अपशब्द बोलू नका,
अपशब्दाचा असून तो शेवटी तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या नेतृत्वाला वारंवार जर बोलाल, कुणी सर्वसामान्य माणूस असेल, भावना बिघडणार आहे, चिथावणी त्या ठिकाणी तुम्ही देत आहात, भावना बिघडवण्याचा प्रयत्न करताय, आणि शेवटी कुठल्याही गोष्टीची लिमिट असतं, कुठल्याही गोष्टीची लिमिट आहे, त्यामुळं त्यांनी काही बोलावं आणि आम्ही सहन करावं हे होणार नाही आहे। अजित पवार इनका मतलब भारतीय जनता पार्टी में प्रवेश होगा ऐसी चर्चा चल रही है और बड़े बड़े होर्डिंग्स भी उनके पुणे में लगाए जा रहे हैं, क्या भारतीय जनता पार्टी में अजित पवार प्रवेश करेंगे? देखिए आप जो बात हो ही नहीं रही है उसके बारे में पत्रकार करके पूछ रहे हैं। अजित दादा ने स्पष्ट किया है, मैंने भी स्पष्ट किया है कि अजित दादा पिछले 3 महीने से ना मेरे से फोन पे बात हो चुकी है ना कभी मिले हैं। तुम नागपुर के अधिवेशन में मिले थे, अब भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष हूँ महाराष्ट्र का, उनको पार्टी में पक्ष प्रवेश करना है तो कम से कम बात तो करेंगे, मिलेंगे तो। जब उनसे मेरी मुलाकात ही नहीं है, हमारे कोई नेता से वो मिले ही नहीं है, जानबूझ के महाविकास आघाड़ी उनको ढकेल रही है। अब उन्होंने कहा ना कि जब तक मैं मेरे जीवन के आखिरी के दम तक मैं राष्ट्रवादी में ही रहूँगा, ऐसा मुझे लगता है उन्होंने कहा है, तो उनके ऊपर अविश्वास क्यों हो रहा है बार बार? कौन कर रहा है अविश्वास उनके ऊपर और उनको ढकेलने का काम कौन कर रहा है? उन्होंने जब स्पष्ट कर दिया और बार बार उनको ढकलने का काम कर रहे हैं, तो मुझे लगता है कि कोई भी व्यक्ति को कितना परेशान करोगे आप? तो मुझे लगता है कि अजीत दादा आज तक ऐसी कोई भूमिका में नहीं है, उन्होंने भी कहा, हमारे पास भी यही जानकारी है।